बिग बॉस मराठीच्या घरात होणाऱ्या नवनवीन टास्क बरोबरच नवनवीन भांडण सुद्धा होताना दिसतंय. मेघा आणि स्मिता मध्ये सुद्धा यावेळी खूप भांडण झालं. चोर पुलिस या टास्क मध्ये मेकअपच्या लपवालपवीवरून त्यांच्यात आज प्रचंड वादावादी होणार आहे. स्मिताने मेघाला तुझं तोंड बंद कर असं सुनावलं, तर बिग बॉसने तुला एकटीला बोलायचा ठेका दिलाय का असं मेघाने स्मिताला ऐकवलं. मला मेकअप घेतला असता प्रॉब्लेम नव्हता, माझा चार ठिकाणी मेकअप ठेवलेला आहे. शट अप, यू शट अप, खोटं बोलतेय. दुसरं नाव घे. इकडे प्रत्येक जण फक्त इकडे खोटं बोलतोय. सगळा करायला मेकअप सापडते का तुम्हाला? तोंड बंद कर ना तुझं. तुला काय ठेका दिलेला आहे का बिग बॉसने बोलण्याचा? घरामध्ये आज रेशम सगळ्यांसाठी स्वयंपाक करणार नाही असं तिने सांगितलंय. त्यामुळे आता जेवणाचं काय करायचं याचा मार्ग सगळे घरातील सदस्य काढणार आहेत. घराची कॅप्टन मेघाने आज सगळ्यांना थोडंसं ऍडजस्ट करायला लागेल असं सांगितलं. त्यावर हा डिसिजन तू काल रात्री घ्यायला पाहिजे होतं असं रेशम मेघाला म्हणाली. आणि तू कॅप्टन असल्यामुळे सगळ्यांच्या जेवणाचं तुला बघायला पाहिजे होतं असंही मेघा सुनावते. आणि नाश्ता काय आज होणार नाहीये. सो मला असं वाटतं की हे जे काय आहे ते एकत्र बसून आपण काय ते बोलूया. मी हे सांगितलं की आज ज्याने त्याने सगळेजण टास्क करत असणार आहेत तर आज थोडं ऍडजस्ट करा. असं नको. आणि ती म्हणाली की आज मी करणार नाही, तर मी तिला अरे पण ती नाही म्हणाली, तर मी म्हटलं ओके नो प्रॉब्लेम. आणि मग आम्ही पण बोललो की आज आपण ज्याने त्याने आपला डिसिजन काल रात्री घ्यायला पाहिजे होता. तू हो एक्झॅक्टली टास्कची कॅप्टन तू होतीस, तू हाऊस कॅप्टन आहेस. मग हाऊस कॅप्टनची जबाबदारी आहे की जेव्हा त्याला माहिती आहे की जेवण बनवणारा माणूस सकाळी 7 वाजेपर्यंत जागा आहे, तर सकाळी उठल्यावर सगळ्यांना नाश्ता मिळाला पाहिजे, सगळ्यांना जेवण मिळालं पाहिजे. तर जे जे लोक झोपताय, जे जे लोक होत आहेत, तर तो त्या दिवशीसाठी ते काम दुसऱ्याला वाटून दिलं पाहिजे. आणि तू आता सकाळी उठल्यावर जेव्हा सगळ्यांना भूका लागते तेव्हा तू सांगते. रेशम आणि उषा नाडकर्णी यांच्यात ही खटके उडणार आहेत. मी स्वयंपाक करणार नाही म्हणून तुम्ही मला मागून टोमणे नका मारू असं रेशम उषा त्यांना सुनावते. मला मागून टोमणे मारण्यापेक्षा तोंडावर बोलत जा असं रेशमने त्यांना सांगितलं. माझ्या मागे लोक असं बोलतायत की आम्ही जेव्हा उठतो तेव्हा नाश्ता पण मिळतो, जेवण पण मिळतो. मी म्हटलं का की आम्ही जेव्हा करतो तेव्हा चहा नाश्ता जेवण तुम्हाला काय व्यवस्थित मिळत नाही. भांडू नको बाय. भांडत नाही, मला आवडलं नाही तुम्ही काय बोललात ते. अगं मी काय बोलले, आम्ही करताना नाश्ता जेवण पण हे मागे मग समोरून बोला ना. मी इथे बोलले की आम्ही करताना नाश्ता. आम्ही म्हणजे काय काय वेगळं. आम्ही करताना ना कसं नाश्ता येतो येतो. मला नाश्ता मिळाला नाही का? तुम्हाला 2 चपात्या मिळाल्या नव्हत्या? नाश्ता मिळाला नाही हे बोलली नाही मी. माझ्या मला डोळे मोठे करून माझ्याशी बोलायचं. डोळे मोठे नाही केले माझे, डोळे तसे आहेत. नाही आणि कोण इथे काय डिसिजन होत लवकर की काय माझ्या मागे कोण काय बोलतो मला सगळं माहितीये. जे काय बोलायचं ना उषाताई प्लीज नेक्स्ट टाइम पासून ना तोंड. अरे मी बाहेर जाऊन बोलायला बसतच नाही ना. तू बोलली जे काय बोलायचं समोर बोलायचं, मला भांडायचं नाहीये. बिग बॉसने आज घरच्यांना गार्डन एरियामध्ये एका चौकटीवर सगळ्यांना उभं केलं आहे. ती जागा सोडून त्यांना कुठेही जायला परमिशन नाहीये. आणि घरच्यांनी या चौकटीच्या बाहेर कोणत्याही कारणासाठी जाऊ नये असं बिग बॉसचा आदेश आहे. बघूया हा नवीन टास्क कोणता आहे आज रात्री कलर्स मराठीवर. आपण सर्व सदस्य ज्या लाल चौकटीमध्ये उभे आहात ती लाल चौकट सोडून घरातील कोणत्याही भागात जाण्यास सक्त मनाई आहे. आता केवळ ही लाल चौकट असलेली जागाच आपल्या हक्काची आहे. उर्वरित सर्व घर आपल्यासाठी बंद करण्यात येत आहे. आपल्याला आज दिवस अखेरपर्यंत पुन्हा या घरावर पूर्णपणे ताबा मिळवायचा आहे. आज दिवसांती घरातील ज्या जागेवर आपला ताबा नसेल ती जागा आपल्याला अनिश्चित काळासाठी वापरता येणार नाही. लक्षात असू द्या, कुठल्याही कारणासाठी आपल्याला ही लाल लक्ष्मण रेषा ओलांडता येणार नाही. आणि बिग बॉस मराठीच्या अशाच हायलाइट साठी पाहत रहा फक्त मराठी शोबज.